त्यानंतर जय भवानी माता चषकामध्ये या स्पर्धेच्या ठिकाणी शुभ आगमन होते. संभाजी दुर्गे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. मी विनंती करतोय संभाजी दुर्गे साहेबांना की आपण देखील या स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हायचंय. संपूर्ण ग्रामस्थ मंडळ नेवाळी, या सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की आपल्या नेवाळी गावाची ही स्पर्धा आहे जय भवानी माता चषकाची, त्यामुळे आपण सर्वांनी या ठिकाणी आल्यानंतर आपली स्पर्धा समजून या स्टेजवरती आपण यावं. खर तर 2 दिवसांचीच टूर्नामेंट आहे, त्यामुळे सर्वांची उपस्थिती, नेवाळीकरांची उपस्थिती हे आपल्या स्पर्धेची शोभा वाढवणार आहे. त्यामुळे संभाजी दुर्गे साहेब आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हा. चिंतामणी 11 वाकस टीम कडून ओपनिंग बॅटर राकेश बिवलकर आणि ऋषिकेश मोरे. मॅच संपल्यानंतर पंचांनी काळजी घ्या की चेंडू आपल्याला कलेक्ट करायचा मॅच संपल्यानंतर. संभाजी दुर्गे साहेब आणि गणेश दुर्गे दादा या ठिकाणी उपस्थित झाले, दोघांचे मनपूर्वक स्वागत. चांगली मॅच आपल्याला बघायला मिळेल. नेवाळीकरांची ही स्पर्धा सुसज्ज अशी खेळपट्टी भाकरीचा पाडा मैदानाची, आणि नेवाळीकरांच्या स्पर्धेमध्ये KTC लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून बरेचसे प्रेक्षक आता ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आणि कर्जत तालुक्यात फार कमी स्पर्धा होतात 2 दिवसांच्या, त्यातील आता 2 दिवसांची स्पर्धा नेवाळीकरांची. 12th मॅन दोन्ही मंचावरती आहेत. एका बाजूला संदेश जोशी, संदेश आपण या 12th मॅनच्या भूमिकेत, आणि दुसऱ्या बाजूला मात्र वाकस टीम कडून धीरज घोसाळकर अर्थात अजिंक्य आपण सुजित करा. ओपनिंगच्या भूमिकेत राकेश बिवलकर, नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज आहे तो मात्र ऋषिकेश मोरे, आणि गोलंदाजीसाठी आहे तो मात्र बंटी. चला दोन्ही टीमच्या 12th मॅन आपण स्टेज सोडून जाऊ नका, आयोजकांच्या या सूचना आहेत. गोलंदाज साहेब पहिला चेंडू राकेशसाठी, खाली खाली प्रेस करण्याचा प्रयत्न होता राकेशचा, बॅटचा फ्लो खालच्या दिशेने होता आणि पहिला चेंडू आला इथून डॉट. खर तर राकेश बिवलकर आतापर्यंत इतक्या स्पर्धा खेळलाय की त्याच्या बॅट मधून 4 चौकार हॅट्रिक त्याने लगावल्यात, आणि त्याच्या विरोधात मात्र बंटी बॉलिंग मार्कवर आहे. आई एकविरा कोल्हारे हा संघ या मॅच मध्ये खेळतोय. गोलंदाज बंटी या ठिकाणी बॉलिंग करतोय. एक चेंडू संपलाय आणि दुसरा चेंडू देखील बंटीचा इथून आलाय डॉट. आई एकविरा कोल्हारे संघाची गोलंदाजी बघता, आई एकविरा कोल्हारे संघासाठी लगेच इथून मोठं प्राइज लावण्यात आलंय. जर आज कोल्हारे संघ क्वालिफाय झाला आई एकविरा कोल्हारे, तर प्रमोद हजारे यांच्याकडून संपूर्ण टीमला 15 नवीन टी शर्ट देण्यात येतील. खरं तर बंटीच्या या 2 डॉट बॉलने त्या 15 टी शर्टची सुरुवात केली. तिसरा चेंडू राकेशचा फटका आणि फलंदाजीतून बाद.
तीन बॉल आणि विकेट आली राकेश बिवळकरजी. पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये धक्के दिले ते चिंतामणी रन वाकस टीमला. अजिंक्य पवार आज टीम मध्ये खेळणार नाहीयेत त्यामुळे त्यांची जागा धीरज घोसाळकरने आज घेतली आहे. चौथ्या बॉल वरती देखील लगातार विकेट आली धीरज. चला स्क्रीनच्या समोर जे आपले सर्व खेळाडू बसलेत त्यांना रिक्वेस्ट आहे की स्क्रीनच्या समोर आपण बसू नका. बघा जय गावदेव निवाळीचे सर्व खेळाडू आहेत, रोहित, नरेश दादा, आपण काळजी घ्या की ब्लॅक स्क्रीनच्या समोर आपण बसू नका. कॅमेरामॅनला फोकस करायला थोडासा प्रॉब्लेम होत आहे त्यामुळे प्लीज प्लीज आपण स्क्रीन समोर बसू नका. वाकस टीमचे ट्वेल्थ मॅन आपण या. दोन लगातार विकेट आल्या आणि विकेट हॅट्रिकची संधी आहे गोलंदाज बंटीला. दोन बॉल दोन विकेट. पाचवा चेंडू आणि पाचव्या चेंडूवरती पहिली धाव ओपन झाली चिंतामणी इलेव्हन संघाची. पाच चेंडूवरती एक धाव. आता संघासाठी जर कोणी इनिंग बॅलन्स करू शकेल तर एकमेव खेळाडू आहे तो ऋषिकेश मोरे, ज्याच्यावरती आता रिस्पॉन्सिबिलिटी आहे संघाची. इथून गेम बॅलन्स करायची आणि संघाला टोटल चांगली उभारायची आहे कारण पाच बॉल मध्ये अवघे एक धाव बंटीच्या ओव्हर मध्ये. लास्ट बॉल होता, कट करण्याचा प्रयत्न होता ऋषिकेश मोरेचा. ओव्हर नंबर एक इथून समाप्त. धावा दोन विकेट आणि एकच धाव चिंतामणी इलेव्हन संघाची. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या. आई एकविरा कोलारे टीम साठी प्रमोद हजारेंकडून संघ क्वालिफाय झाला तर 15 टी शर्ट असतील आणि संघ क्वालिफाय झाला तर संदेश जोशी यांच्याकडून देखील प्राइस 100% असेल. त्यामुळे कोल्हारे टीम साठी फक्त टूर आणि टूरच इथून मिळतील. विकी शिनारे आज प्रचंड मेहनत त्यांनी घेतली. चला गोलंदाजी मार्क वरती आला बंटी नंतर संभाजी. धावा संख्या फक्त एकच. चिंतामणी इलेव्हन संघाकडून आता एका धावा संख्येची सुरुवात थोडीशी कठीण झाली आणि बंटी नंतर आलाय संभाजी. पहिला चेंडू संभाजीच्या गोलंदाजीवरती ठोकलाय वाकस टीमच्या फलंदाजाने षटकार. एकमेकांच्या विरोधात दोन खेळाडू खेळलेत त्यामुळे संभाजीच्या गोलंदाजीचा अंदाज आहे या फलंदाजाला आणि त्याने पहिल्याच बॉल वरती ठोकलाय षटकार. धनंजय हा खेळाडू आहे आणि धनंजयला संभाजीच्या बॉलिंगचा पूर्णपणे अंदाज होता आणि पहिल्याच बॉल वरती धनंजयचा हा षटकार. पुन्हा एकदा धनंजयच्या बॅट मधून पकडली आहे कॅच, दिलाय झटका तो वाकस टीम. धनंजय तुंबा महाले काका यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. संभाजी दुर्गे साहेब, महाले काका, पिंटू ठोंबरे दादा, त्याचबरोबर संदेश जोशी दादा आणि त्याचबरोबर गणेश दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार या ठिकाणी आपण करणार आहोत. ही ओव्हर समाप्त झाली की पाहुण्यांचा सत्कार आपण करू. प्रदीप पेमारे अर्थात भाई पेमारे बॅटिंग साठी उतरलाय. करदा चिंतामणी इलेव्हन हा संघ थोडा अडचणीमध्ये आता कारण राकेश बाद झालाय, त्यानंतर धनंजय देखील बाद झाला आणि त्यानंतर धीरज देखील बाद झाला. खरं तर राकेश आणि धीरज घोसाळकर हे दोघं शून्य धावसंख्येवरती आउट झाले.
त्यानंतर ऋषिकेश मोरे, सध्या ऋषिकेश देखील शून्य धावसंख्येवरती नॉट आउट खेळतोय. फक्त धनंजयने 7 धावा केल्यात आणि त्या 7 धावा फलकावरती आहेत. संभाजीच्या विरोधात बॉलिंग करतोय संभाजी आणि समोर आला प्रदीप पेमारे. बऱ्याच दिवसानंतर प्रदीप मैदानावरती उतरला आणि त्यांच्या विरोधात संभाजी. पुढील चेंडू पंचांचा निर्णय, इथून व्हाइट बॉल, एक्स्ट्राची धाव खर्च करतोय संभाजी. आई एकविरा कोल्हारे टीम या मैदानावरती बऱ्याच स्पर्धा खेळला आणि आवर्जून या मैदानावरती स्पर्धा खेळणारा संघ म्हणजे आई एकविरा कोल्हारे. आणि त्यांच्या विरोधात चिंतामणी लिहून वाकस, सुरुवात कठीण आहे पण शेवट मात्र चांगला करायचा, त्यासाठी बॅटिंग करणं गरजेचं आहे. फटका चांगला आहे प्रदीप पेमारेच्या बॅट मधून, आलाय सीमा पार, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून ठोकला चौकार. फक्त फ्लिक केलं चेंडूला, जसा चेंडू आला बॅटची मुवमेंट आणि डिरेक्शन देत ठोकला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये प्रदीप पेमारेने चौकार. धावा पोहोचले चौकाराने, धावा फलकावरती 12 या अंकावरती. स्कोरच्या भूमिकेत रोहिदास आलेत, रोहिदास यांचं स्वागत आहे. आणि पंचांच्या भूमिकेत मात्र चांगली कामगिरी रघुनाथ तामाणे आणि त्याचबरोबर प्रकाश भागीत यांची. कुठल्याही टीम साठी रिव्ह्यू नाहीये, नो DRS, आणि तरी देखील चांगली अंपायरिंग दोन्ही पंच सांभाळतात. संभाजीचा चेंडू यावेळी बॅटची हलकीशी कडा आणि चेंडू सीमारेखा पार. प्रदीप पेमारेच्या बॅट मधून आले चौकार 2. जय भवानी माता चषकाची चौकार हॅट्रिक कंप्लीट करण्याची संधी आहे ती प्रदीप पेमारे अर्थात भाईला, कारण 2 लगातार चौकार त्याने ठोकले संभाजीच्या बॉलिंग वरती. थोडं टेन्शन दिलंय आई एकविरा कोल्हारे टीमला, थोडं टेन्शन दिलंय कारण या ओव्हर मध्ये भरपूर धावा खर्च करतोय संभाजी. पुन्हा एकदा शॉट प्रदीपचा, मागे खेळाडू आला कव्हर वरून, एक्स्ट्रा कव्हर मध्ये पकडले कॅच, उलट्या बाजूने गेला गणेश. आकाश होता त्या ठिकाणी आणि आकाशने उलट्या बाजूने जात एक सुंदर कॅच पकडली आणि झटका दिला तो मात्र वाकस टीमला. भरपूर चांगली कॅच होती. 1983 च्या कपिल देव यांनी पकडलेल्या कॅचची आठवण आकाशच्या कॅचने झाली, किंवा रोहित शर्माचा ट्रॅव्हिस हेडने पकडलेला झेल. इथून भाईची विकेट कमावून आला आणि धावा संख्या या विकेट नंतर धावा फलकावरती आहे ती मात्र 16. खर तर चिंतामणी लिहून वाकस टीम कडे जितेश, एक नवीन युवा फलंदाजाला इन्व्हाइट केलाय. आणि संभाजीवरती जवळपास 15 धावा आल्यात, धावा संख्या 16 आहे, 15 धावा दिल्यात 5 चेंडू मध्ये. चला थोडं फास्ट खेळा, विनंती आहे आई एकविरा कोल्हारे. बघा 10 मॅचेस आहेत त्यामुळे जास्त वेळ घेऊ नका, लगेच आपण बॉलिंग सुरुवात करा संभाजी. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 2 चा खेळ झाला, इथून समाप्त. धावा संख्या ती मात्र 16. चला लगेच फिल्डिंग पोझिशन घ्या, थर्ड ओव्हरला सुरुवात करा. 10 मॅचेस आहेत आज, त्यातही आपण पहिल्या राऊंडच्या मॅच 4 ओव्हरच्या खेळतोय. 12:15 वाजले, जास्त वेळ घेऊ नका. आपण बऱ्याच टुर्नामेंट खेळतो त्यामुळे आपल्याला टाइम मॅनेजमेंट हा पार्ट जमला पाहिजे. निखिल गोमारे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, नेवाळी गावाचे जावई निखिल गोमारे या ठिकाणी उपस्थित झाले. निखिल दादा आपण मंचावरती यावा. आपल्याला आयोजकांच्या वतीने अर्थात जावयांचा मान हा नेहमी पहिलाच असतो, त्यामुळे आपल्याला मानाचं सन्मानाचं आमंत्रण. निखिल गोमारे आपण मंचावरती यावं. समोरच्या दिशेने निखिल त्या ठिकाणी आहेत, अर्थात त्यांच्या गावचा संघ देखील खेळतोय आणि आवर्जून ते या ठिकाणी उपस्थित आहेत. धावा संख्या 2 ओव्हर मध्ये 16, तिसऱ्या ओव्हर मध्ये गोलंदाजासाठी आलाय तो मात्र कैलास शिंगे आलेत. कैलास शिंगेच्या कदाचित मला असं वाटलं की हा खेळाडू पंजाब वरून मागवलाय की काय, कारण त्याची हेअरस्टाईल तशीच आहे आणि कैलासचं नाव टी शर्ट वरती देखील काही वेगळंच आहे. सन ऑफ सरदार काबू कबू गोलंदाजी मार्क वरती कैलास. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू आलाय डॉट. महेश हजारे विकेट किपरच्या भूमिकेत आहेत. आई एकविरा कोल्हारे साठी भरपूर डेडिकेशन महेश हजारेचा असतं. संदेश जोशी फुल कॉन्फिडन्स मध्ये की संघ कदाचित चिंतामणी इलेवन वाकसच्या विरोधात विजयाचा दावा ठोकेल. गोलंदाज कैलास, पुढील बॉल रडार मध्ये फिरकावलाय चेंडू सीमा रेखा पार ऋषिकेश मोरेचा हा षटकार. कैलास वरती हल्ला चढवला ऋषिकेशने, धावा पोचल्या षटकाराने 22. व्हॉलिंटियर चांगली कामगिरी करतात,
जय भवानी नेवाळी टीम चे चेंडू लगेच आलाय बघा, चेंडू चेक करा, लगेच गोलंदाजाकडे द्या, जास्त वेळ घेऊ नका आपण. 20-20 मिनिटांमध्ये इनिंग झाल्या पाहिजे, 40 मिनिटाची मॅच, कारण 10 मॅच आहेत, 6 तासामध्ये आपल्या मॅचेस झाल्या पाहिजेत. त्यासाठी आपण सर्वांना घाई करण्याची रिक्वेस्ट करतोय. यानंतर सेकंड राऊंडची मॅच होणार आहे. गोलंदाज सय्यार, कैलास समोर, ऋषिकेश मोरे, धावसंख्या 22. समोर खेळले, कव्हरला तोडी, चेंडू निघालाय जमिनी समांतर सुसाट वेगाने. ऋषिकेश मोरेचा हा शॉट सीमा पार चौका. कैलास वरती जबाबदारी दिली कॅप्टनने आणि पहिला चेंडू भारी होता, पण त्यानंतर दोन चेंडू वरती ऋषिकेश मोरेने ओळखले गोलंदाजीला. चेंडूचा स्पीड ज्या पद्धतीने कैलासचा, पूर्णपणे टायमिंग आहे ऋषिकेश कडे, कारण जेव्हा कैलास प्रॅक्टिस करतात तेव्हा त्यांचा स्पीड हा खूप असतो, पण जेव्हा ऍक्च्युअल मॅच मध्ये कैलास बॉलिंग करतायत तेव्हा चेंडू थोडा स्लो जातोय आणि ऋषिकेश त्याचा पूर्ण फायदा घेतोय. धावसंख्या पोचतीये 26. या वेळेस मात्र वाईट चेंडू टाकलाय कैलासने. स्पीड टाकण्याचा प्रयत्न जरूर केला पण चेंडू थोडा बाहेर आला आणि 27 धावा. चिंतामण इलेव्हन वाकस संघाची धावसंख्या पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 1 होती आणि मागच्या 9 चेंडू मध्ये त्यांनी 26 धावा केल्यात. अर्थात संभाजीला देखील त्यांनी 15 धावा ठोकल्या आणि कैलासला देखील 3 बॉल मध्ये 11. ऑन साइड ला खेळला ऋषिके, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न जरूर केला, स्वतःकडे स्ट्राइक राखण्याचा प्रयत्न करतोय पण चेंडू मिसफील्ड होत सीमा पार. ऋषिकेशचा चौकार, तुफानी आल्ला चढवला ऋषिकेश मोरेने. चिंतामणी इलेव्हन वाकस संघाची धावसंख्या आता समाधानकारक स्थितीमध्ये पोहोचली, अर्थात 31 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचला. 4 बॉल 31, 1 धाव होती आणि त्यानंतर 10 चेंडू मध्ये आल्या धावा 30. थोडं टेन्शन आता कोल्हारे टीमच्या सपोर्टरला, कारण भरपूर सारी धावसंख्या आता धावा फलकावरती आली आहे. ऋषिकेशचा फटका फसलाय, गोलंदाज कैलास बॉल पर्यंत पोहोचू शकला नाही, तोपर्यंत रनआउटची चान्स. बॅकअप आहे, धावा मिती 2, धावसंख्या 33. 5 चेंडू संपले, धावसंख्या 33. मी सुरुवातीलाच म्हटलं की ज्यावेळी ऋषिकेश मोरे एकमेव खेळाडू की जो या धावसंख्येला बॅलन्स करू शकतो आणि त्याची विकेट ही अत्यंत घातक येते आई एकविरा कोल्हारे टीम साठी, कारण धावसंख्या 33 आणि या 33 मधले जर आपण पाहिलं तर ऋषिकेशने आतापर्यंत जास्तीत जास्त धावा केल्या आणि शेवटचा बॉल कैलास कडून फक्त 17 धावा कैलासने 5 चेंडू मध्ये दिल्यात. तितकी महाग ओव्हर नाहीये, 17 धावा म्हणजे फार कमी धावसंख्येची ओव्हर आहे. शेवटचा बॉल हवेत आहे, शंकर हिलाल त्या ठिकाणी पकडतोय कॅच, कमावली विकेट, मजबूत खेळाडूने एक मोठी विकेट कमावली आणि फलंदाज ऋषिकेश इथून बाद. 3 ओव्हर, धावसंख्या पोहोचती आहे 33, 11 सरासरीने धावसंख्या 33. चला पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहे, आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करू. कॅमेरामॅनला विनंती आहे स्टेज कडे कॅमेरा आपण फिरवा. आदरणीय संभाजी शेठ दुर्गे या ठिकाणी उपस्थित आहेत, तर मी विनंती करेल दीपक बागे दादांना की आपल्या शुभास आपण संभाजी शेठ दुर्गे यांचा सत्कार या ठिकाणी करावा. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. दुग्ध व्यवसायामध्ये अग्रेसर असणारे नेवाळी गावाचं व्यक्तिमत्व संभाजी शेठ दुर्गे यांचा सत्कार आपण या ठिकाणी करतोय. दुग्ध व्यवसाय साहेबांचा खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि खर तर नेवाळे गावामध्ये सर्वात मोठा तबेला, अर्थात 40 मशीनचा हा मोठा तबेला नेवाळे गावामध्ये, दुग्ध व्यवसायामधील मोठं नाव संभाजी शेठ दुर्गे यांचा सत्कार. त्यानंतर युवा उद्योजक कोल्हारे गावचे आदरणीय संदेश जोशीदादा यांचा देखील सत्कार या ठिकाणी आपण करतोय. त्याचबरोबर महाले काका यांचा देखील सत्कार आपण या ठिकाणी करणार आहोत. स्क्रीनवरती बघू शकाल युवा उद्योजक संदेश जोशी दादांचा सत्कार आपण दीपक दादा भागे त्यांच्या शुभहस्ते करतो, मनपूर्वक स्वागत संदेश. त्यानंतर महाले काकांचा सत्कार या ठिकाणी आपण करू. भाकरीचा पाडचे ग्रामस्थ नेहमी आपल्या सहकार्य करतात, महाले काका यांचा देखील सत्कार. दीपक दादा आपल्या शुभहस्ते, महाले काकांचा सन्मान आपण करावा. ओव्हरची सुरुवात झाली आणि पहिला चेंडू आलाय डॉट, गोलंदाजीसाठी आलाय चंदन. 3 ओव्हर 33 चंदनची बॉलिंग आणि लास्ट ओव्हर आहे वाकस टीम साठी.
माले काकांचा सत्कार आपण करतो. त्यानंतर पिंटू ठोंबरे यांचाही सन्मान, फलंदाज इथून बाद विकेट येईल वाकस टीमची, पिंटू ठोंबरे यांचाही सन्मान आपण करतोय. जर गोलंदाज चंदनने मेडन ओव्हर टाकली तर संदेश जोशी यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राईज असेल. आणि सर्वांचे लाडके भाऊजी आदरणीय पिंटू ठोंबरे यांचा सत्कार आपण या ठिकाणी करतोय. त्यानंतर आपण या ठिकाणी सन्मान घेऊ गणेश दुर्गे दादा यांचा सत्कार या ठिकाणी आपण करूया. त्यांचा सुपुत्र देखील आहे, सुपुत्र देखील आहे छोटा. गणेश दुर्गे दादांचा सत्कार, दीपक भागी दादांच्या शुभास मनपूर्वक हसमुख चेहऱ्याचं व्यक्तिमत्व गणेश दुर्गे दादा. त्यानंतर निलेश शिनारे दादांचाही सत्कार आपण करू. निलेश दादा आपण या ठिकाणी यावं. खर तर निलेश शिनारे म्हटल्यानंतर कॉटन कॅन्डी टी शर्ट ब्रँड, त्याचं ब्रँड अम्बॅसिडर म्हटलं तरी हरकत नाही, कारण नेहमी आपण त्यांचा एक स्टायलिश टी शर्ट पाहतो. सुमधुर संगीत गायक निलेश शिनारे यांचा सत्कार, मनपूर्वक स्वागत आहे निलेश दादा. मॅच इथून सुरू आहे, विकेट आली आहे, 2 चेंडू डॉट आले, धावसंख्या 33. फलंदाजीसाठी आलाय मयूर आलाय नवीन फलंदाज, अवघी एकदा. ऋषिकेश मोरेच्या विकेट नंतर वाकस संघाची धावसंख्या थांबली, 3 चेंडू मध्ये फक्त एकच धाव आली, धावसंख्या 34. अजिंक्य पवार, अजिंक्य या मॅच मध्ये खेळणार की नाही हा प्रश्न होता, पण अजिंक्य टीम थोडी अडचणीमध्ये, माहिती आहे की संघाला या परिस्थितीमधून बाहेर काढण्यासाठी आपल्याला खेळावं लागेल. आणि अजिंक्य पवार मैदानावरती उतरला, धावसंख्या 1 ने वाढली अर्थात 34 पर्यंत जाऊन पोहोचली. चौथा चेंडू ऑनसाइड ला खेळले, खेळाडू दूर आहेत, फायदा घेतला जाईल. खराब फिल्डिंग झाली, खराब फिल्डिंग ने चेंडू सीमा रेखा पार. खर तर हा कोलारे टीमने दिलेला चौकार आहे वाकस संघासाठी. धावसंख्या 38 धावसंख्या पोहोचली. आई एकविरा कोलारे टीम कडून अशा फिल्डिंगची अपेक्षा नाही आहे संदेश जोशी यांना, कारण समोर होता चेंडू, स्लो होता आणि मागे खेळाडूला बॅकअप साठी असणं गरजेचं होतं. दोन्ही खेळाडू समोर आले आणि चौकार खेचत अजिंक्य पवार या परिस्थितीमधून संघाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय. धावसंख्या 38 चेंडू शेवटचे या ओव्हरच्या बाकी आहेत 2. पाचवा चेंडू आपील चेंडू इथून डॉट, 5 बॉल 38 जावा. गोलंदाज चंदनचा शेवटचा बॉल, पहिला डावाचा खेळ इथून होईल समाप्त. चला थोडा स्पीड ठेवा खेळण्यामध्ये, 1:30 वाजलेत, 10 मॅचेस आज कव्हर करायचे, अवघी 1 मॅच कव्हर झालेली आहे. गोलंदाज तयार, चंदन फुल टॉस आहे ऑन साइड ला, अजिंक्यचा फटका, खेळाडू बॉल पर्यंत जाण्याचा प्रयत्न, दुसऱ्या धाव्यासाठी वेगाने मयूर धावलाय, धावा 2, तिसरीचा देखील प्रयत्न. फलंदाज इथून बाद, रनआउट ची विकेट, धावा 2, धावसंख्या 40 आणि 41 चा टार्गेट आहे ते आई एकविरा कोल्हारे साठी. चला लगेच वाकस संघ फिल्डिंग साठी रवाना आपण व्हा, फिल्डिंग साठी रवाना व्हा आपण. चला लगेच फिल्डिंग साठी उतरा टीम, आपण काळजी घ्या. 41 सीट गरज आहे. खर तर माझी सर्व टीमला रिक्वेस्ट आहे की जेव्हा आपण मैदानावरती खेळण्यासाठी जाल सर्वांनी आपापली व्यवस्था करत जा. आपले गार्ड्स, बॅट, मोबाईल साठी 1, पाण्याच्या बॉटल्स.
चला यानंतर सेकंड राऊंडचा सामना होणार आहे. तर जय गावदेव नेवाळे टीमचे कॅप्टन रोहित आपण स्टेज कडे येऊनच थांबा, कारण मॅच संपली की आपण लगेच टॉस करू. यानंतर सेकंड राऊंडचा सामना आहे. जय गावदेव नेवाळी संघ आधी जिंकलाय, कॅप्टन रोहित चिनार यांचा संघ जिंकलाय आणि आता इथून 41 ची गरज आहे ते आई एकविरा कोलारा टीमला. खरं तर आई एकविरा कोलारा टीमने शंकर हिलाल यांनी पकडलेली कॅच धावसंख्येला लगाम लावून गेली, कारण जर ऋषिकेश मोरे आउट झाला नसता तर किमान 50 आसपास धावसंख्या पोहोचली असती. आकाश यांची उलट्या बाजूने धावत जी कॅच होती ती देखील थोडाफार फरक पाडून गेली आणि त्यानंतर 41 टार्गेट आहे. चेंडू आपण पुरवूया, दोन फलंदाज आपण तयार व्हा. ऋषिकेश मोरे बॉलिंग साठी तयार होत आहेत. चला मॅचला सुरुवात करा गोलंदाज. चला थोडं थोडं फास्ट खेळा, 12:30 वाजले, अजून 8 मॅच कव्हर करायचं. सो प्लीज वाकस टीम आपण बॉलिंग सुरुवात करावी. धनंजय, महेश हजारे आणि कल्पेश, रुपेश आणि महेश आणि 41 धावा करायच्या 4 ओव्हर मध्ये. पहिलाच शॉट आणि महेश हजारेच्या बॅट मधून आलेला फटका कमावली विकेट. महेश इथून बाद तर नेवाली गावाचे जावई निखिल गोमारे यांचं मनपूर्वक स्वागत आणि त्याच्या साथीला मात्र बाळू शिंगे यांचंही मनपूर्वक स्वागत. एका ओव्हर नंतर आपण जावई यांचा सन्मान करू. पहिल्याच बॉल वरती महेशची विकेट आली. खर तर पूर्ण प्लॅनिंग ने वाकस टीम ने खेळाडू तिथे तैनात ठेवला होता. गोलंदाजी मार्क वरती धनंजय, बॅटिंग साठी संभाजी खेळपट्टीवरती उतरलाय. खर तर 41 धावांच्या 10-10 सरासरी आहे, पण इथून धावासंख्या करण्यासाठी महेशने सुरुवात चढवली की इथून आपल्याला सुरुवातीलाच कमीत कमी चेंडू मध्ये धावा चेस करायचे. पण पहिलाच फटका फसला आणि महेश बॅक टू द डगआउट झाला. आणि धनंजयच्या या ओव्हर मध्ये जर आणखी 1-2 विकेट कमावल्या तर मॅच वरती पकड असेल ती वाकस टीमची. समोर होता, खोलात होता, समोर कव्हरला चेंडू, थ्रो वेगाने, कलेक्शन नाहीये, बॅकअप देखील नाहीये आणि त्याचा फायदा इथून पुन्हा मिस फील ऋषिकेश कडून. 2 केल्यात कंप्लीट, तिसरीसाठी रुपेश तयार होते. 2 धावा संभाजी आणि रुपेशने 2 धावांची सुरुवात. जय भवानी माता चषक नेवाळीची ही स्पर्धा, नेवाळीकरांच्या स्पर्धेचं नीट नेटका असं आयोजन आपण बघतोय. युट्यूब लाईव्ह वरती, KTC लाईव्ह इव्हेंट वरती ही स्पर्धा आपण बघत आहात. 2 दिवसाची ही स्पर्धा, 3 क्रमांकाच्या 3 ट्रॉफीज अर्थात 24 संघांचे 3 ग्रुप
आठ 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 असे तीन ग्रुप आहेत आणि तीन संघ या स्पर्धेमध्ये विजयी होणार आहेत. भरपूर चांगला चेंडू होता, बाउन्स चेंडूचा वापर केला. ओव्हर मध्ये किमान एक चेंडूची परवानगी आणि गोलंदाजाला वॉर्निंग पंचांकडून जरूर देण्यात येईल. तीन चेंडू संपले, धावा संख्या आहे ती मात्र दोन. एक वॉर्निंग जरूर आहे गोलंदाजाला, धावा संख्या मात्र दोन. दहाची सरासरी आहे आणि कोलर संघावरती सध्या फास्ट बॉलिंग अटॅक धनंजयचा. लगातार दोन चेंडू डॉट. संभाजीने बॉलिंग करताना देखील धावा खर्च केला 15. जिथे कोल्हारी संघाच्या गोलंदाजांचा रिदम चांगला होता तिथे संभाजीने 15 धावा खर्च केला. आणि बॅटिंग करताना देखील संभाजीने आता खेळले दोन लगातार डॉट बॉल. चार बॉल आणि धावा मात्र दोन. चला चला वाकस संघ स्पीड ठेवा. जितका फास्ट आपण खेळाल समोरच्या टीमच्या फलंदाजांना तितका वेळ देखील मिळणार नाही प्लॅनिंग बनवण्यासाठी. त्यामुळे थोडा स्पीड ठेवा दोन्ही टीमला रिक्वेस्ट. चार बॉल धावा आहेत फक्त दोन. समोर होता चेंडू, खराब फिल्डिंग झाली. चेंडू सीमा पार पोहोचलाय चौकार. 22 स्वरूपातल्या धावा मिती 4. विकेट किपरने इथे खर तर चुकी केली. फुकटच्या 4 धावा आल्या. धावा संख्या जाऊन पोचतीये ती मात्र 6. धावा संख्या 7. वाईड प्लस चौकार, वाईड प्लस चौकार अशा 5, आधीच्या 2. 4 बॉल मध्ये धावा झाल्या 7. मयूर दळवी विकेट किपिंगच्या भूमिकेत. गोलंदाज सय्यार समोरच्या दिशेने कव्हरला तोडी चेंडू. संभाजीचा फटका, त्यावरती फिल्डिंग आणि एकच धाव. धावा संख्या 8. 5 चेंडू संपले आणि 8 धावा. 41 चा टार्गेट आहे. अवघ्या 8 धावा झाल्यात 5 बॉल मध्ये. शेवटचा बॉल रुपेशचा फटका आला. ऑन साइडला खेळाडू बॉल पर्यंत पोहोचतात ऋषिकेश. आणि एका ओव्हर मध्ये धावा संख्या झाली आहे ती मात्र आई एकविरा कोल्हारी टीमची 9. 32 धावांची गरज येणार 18 चेंडू मध्ये. आणि आपण सन्मान घेऊया, ऋषी दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. नेवाली गावाचे जावई निखिल गोमारे यांचा सत्कार ऋषी दादा यांच्या शुभ हस्ते केला जाईल. खर तर मानाचा हा सन्मान आहे. कॅमेरामॅन आपण स्टेज कव्हर करा, जिथे आपण अतिशय मानाने जावयांचा सन्मान, लाडके जावई ऋषी दादा आपण सन्मान करतात निखिल गोमारे यांचा. ललित आपण फोटो कॅप्चर करा. मनपूर्वक स्वागत निखिल. 2 दिवस आपली साथ स्पर्धेसाठी राहू द्या, कारण जेव्हा कोल्हाऱ्याची स्पर्धा होती ऋषी दादा 2-4 दिवस त्या स्पर्धेसाठी होते. त्यामुळे निखिल गोमारे जावई 2 दिवस तरी या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहतील. त्यानंतर बाळू शिंगे दादा उपस्थित आहेत, त्यांचाही सत्कार आपण या ठिकाणी करू. बाळू दादा आपण या. वेल फिटनेस, फिट अँड फाईट बाळू दादा शिंगे. कोल्हारेच्या जवळपास बरेच युवा आहेत जे सातत्याने फिटनेस कडे जास्त लक्ष देतात. संदेश जोशी असेल, संदेश हजारे असेल, निखिल गोमारे असेल, बाळू शिंगे असतील. गोलंदाजीसाठी जितेश आलाय. 18 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे या मॅच मध्ये आई एकविरा कोल्हारे टीमला. चला 50 ओव्हरची मॅच असेल, आपल्याला एक दिवस रात्र सुद्धा कमी पडेल, त्यामुळे जास्त वेळ घेऊ नका. अन्यथा इथून पुढे सर्व संघांना आता पॅनल्टी दिली जाईल. उशीर केला तर तुम्हाला पॅनल्टी असेल. आता पहिला चेंडू रुपेशने फटका खेळलाय सर्कलच्या बाहेर. ऋषिकेश वेगाने धावलाय, बॉल पर्यंत पोहोचला, हातातून चेंडू निसटलाय. लेझी क्रिकेट. खर तर फलंदाजामध्ये कोऑर्डिनेशन तितकं चांगलं नाहीये रन घेण्यासाठी. 17 बॉल धावा पाहिजेत 31. 17 चेंडू आणि 31 ची गरज. खर तर विकेट टिकवणं हे गरजेचं होतं, कारण पहिल्या ओव्हर मध्ये विकेट आली होती. त्यामुळे 17 बॉल 31 ची गरज आहे.
जितेचा चेंडू समोर होता, चेंडू समोरच्या दिशेने चेंडू डॉट काढलाय. खर तर संभाजीने पाच चेंडू मध्ये आतापर्यंत फक्त तीन धावा केल्या, तीन डॉट बॉल खेळलाय संभाजी. आणि आई एकविरा कोल्हारे संघासाठी खर तर रिक्वायर्ड रनरेट आता वाढतंय, 16 चेंडू आणि आता 31 धावांची गरज आहे. जितेचा चेंडू पंचांकडे, व्हाईटची डिमांड होती पण तीन चेंडू लगातार डॉट बॉल. संभाजीच्या बॅटिंग स्टाईलचा अंदाज घेतलाय गोलंदाज जितेशने, कारण तो अग्रेसिव्ह बॅटिंग करतोय. गोलंदाजाला माहिती आहे की जर रेंज पासून दूर ठेवला तर कदाचित संभाजीला थांबवता येईल. तीन बॉल फक्त एकच धाव. चौथा बॉल उडवला चेंडू हवेत आहे, स्वतः गोलंदाज कॉट हँड बोल्ड पकडली आहे कॅच, फलंदाज इथून बाद, संभाजी इथून परते. बंटी नवीन फलंदाज. खर तर संभाजी सहा बॉल मध्ये फक्त तीन धावा संभाजीने केल्या, चार बॉल तो डॉट खेळला आणि विकेट त्याने गमावली. कोल्हारे टीमने एका धावेची ओव्हर टाकली होती आणि त्या एका धावेच्या ओव्हरचा पलटवार म्हणून आता बॉलिंग करताना वाकस संघाच्या जितेशने देखील चार बॉल मध्ये फक्त एकच धाव दिली. पाचवा चेंडू आणि लगातार विकेट संभाजी, नंतर बंटी देखील बाद. आई एकविरा कोल्हारे संघ इथून बॅकफुट वर जात असताना पाच बॉल मध्ये अवघी एकच धाव, टोटल धाव संख्या धाव फलकावरती 10 आणि 13 चेंडू मध्ये धावा पाहिजे 31, 13 बॉल मध्ये 31 धावा. सामना थोडा फसलेल्या अवस्थेत आहे आई एकविरा कोल्हारे साठी, पण एखाद दुसरा फटका सामन्यामध्ये प्रेशर थोडं बाजूला टाकू शकेल. जितेशने जी बॉलिंग केली, चंदन आला नवीन फलंदाज. बंटीची महत्वाची विकेट होती, पाच चेंडू आणि लगातार दोन विकेटने विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती गोलंदाज वाकस टीम कडून जितेश इज ऑन हॅट्रिक नाव, लास्ट बॉल. शेवटचा बॉल दुसऱ्या ओव्हरचा खेळ इथून पूर्ण झाला, धावा संख्या 10, 12 चेंडू मध्ये धावा पाहिजे आई एकविरा कोल्हारे टीमला 31. पाण्याची डिमांड आहे, कोल्हारेचे एक्स्ट्रा प्लेअर किंवा टीम प्लेअर जा, आपण 12 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. जय भवानी माता चषका मध्ये चार तीन क्रमांकाच्या तीन ट्रॉफीज आपण पाहतोय. मॅन ऑफ द सिरीज साठी कूलर या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आलंय, बेस्ट बॅटर साठी आकर्षक बॅट, बेस्ट बॉलर साठी आकर्षक स्पोर्ट शूज अशी पारितोषिक आहेत. आणि त्या व्यतिरिक्त मालिका वीरासाठी ट्रॉफी, बेस्ट बॅटर बॉलर साठी आकर्षक ट्रॉफी अशी पारितोषिक आहेत. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी चांगल्या स्पर्धेचं आयोजन आणि चांगली बक्षीस असणारी ही नेवाळीकरांची स्पर्धा. जय भवानी क्रिकेट संघ नेवाळी यांच्या वतीने आयोजित ही स्पर्धा. आणि कोणता खेळाडू कूलरचा मानकरी ठरेल, कोणता खेळाडू बॅटचा मानकरी ठरेल आणि कोणता खेळाडू आकर्षक स्पोर्ट शूजचा मानकरी ठरेल हे आपल्याला बघायचं आहे. 12 चेंडू पर्यंत सामना जर बघितला तर आई एकविरा कोल्हारे संघाने संभाजीने जे डॉट बॉल खेळले त्यावरती थोडं प्रेशर बनलंय, पण आता 12 बॉल मध्ये 31 पाहिजेत. जितेश या गोलंदाजाने वाकस संघासाठी सामना खेचून आणलाय म्हणायला हरकत नाही, कारण एका धावेची ओव्हर जितेशने टाकली आणि दोन विकेट त्याने कमावल्या. चला ड्रिंक ब्रेक समाप्त झालाय, फिल्डिंग लावून घ्या. खरं तर 20 मिनिटात इनिंग व्हायला पाहिजे, पण आपल्याला एकेका इनिंग साठी अर्धा अर्धा तास जातोय, त्यामुळे टाइम मॅनेज करा. चला वाकस संघ लगेच फिल्डिंग लावून घ्या, आयोजकांना 8 मॅच कव्हर करायचे आहेत अजून, त्यामुळे 1 वाजलाय, 5 तासात 8 मॅच कव्हर करायचे. सो प्लीज बी फास्ट विथ द स्पीड, आपण चांगला खेळ करा.
जय गावदेव नेवाली टीमच्या कॅप्टन रोहित शिनारे टॉस साठी उपस्थित झालेत. हा सामना संपला की लगेच आपण टॉस करणार आहोत. बारा चेंडू एकतीची गरज. अजिंक्य पवार आई एकवीरा कोल्हारे संघासाठी आता जिंकून देण्याची जबाबदारी आहे ती रुपेश वरती. 12-31 पहिला चेंडू फटका विकेट किपरच्या हातात फलंदाज बाद. अशा अपेक्षा रुपेश वरती होत्या आणि तो इथून परतलाय. आता शंकर हिलाल 11-31 पाहिजेत. आई एकवीरा कोल्हारे 41 धावांची गरज. 10-10 ची सरासरी. सामना आलाय इथून 11 चेंडू आणि 31 धावांची गरज. ग्रुप ग्रामपंचायत वाकसचे माजी सदस्य सुनीलजी भागीत साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सुनीलजी भागीत यांना विनंती करतो की आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हा. आपलं हार्दिक स्वागत आहे सुनीलजी भागीत साहेब. जबरदस्त मॅच सुरेश. शंकर हिलाल ज्याच्या एका कॅचने धावसंख्या थांबली होती, आता शंकर हिलाल या फलंदाजाच्या बॅट मधून 11-31 ची गरज असताना विजयाची धावसंख्या येईल का की अजिंक्य पवार या तुफान वेगवान गोलंदाजाच्या समोर. अजिंक्यचा हा चेंडू खराब चेंडूची फेक, एक्स्ट्राची धाव आली व्हाईटच्या स्वरूपात. धावा पाहिजेत 11-30 आणि माजी सदस्य ग्रुप ग्रामपंचायत वाकस सुनीलजी भागीत साहेबांचं या क्रीडा नगरीमध्ये जय भवानी माता चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि सुनीलजी भागीत यांना विनंती करेल की साहेब आपण मानाने सन्मानाने या मंचावरती येऊन आसनस्थ व्हा. पुन्हा एकदा अजिंक्य पवारचा हा चेंडू, हा देखील व्हाईट बॉल बाहेर होता. चेंडू भरपूर दूर होता, लगातार व्हाईट बॉलची फेक करतोय अजिंक्य पवार. आणि या खराब चेंडूच्या माराने धावसंख्या 2 ने कमी झाली. आता 11 बॉल मध्ये धावा पाहिजेत 29. अकरा चेंडू 29 पाहिजे. सुनीलजी भागी साहेब यांचं शुभ आगमन मंचावरती होत. लगेच आपण सुनीलजी भागी साहेबांचा सत्कार या ठिकाणी करू. अकरा बॉल 29 पाहिजे. बॅट चिकडा आणि शंकर हिलालच्या बॅट मधून आला लॉंग स्टॉपला चौकार. वाकस संघाची विकेट किपिंग थोडीशी या मॅच मध्ये पाहिलं तर खराब विकेट किपिंग झाली मयूर कडून. 2 चौकार मागच्या बाजूने गेले आणि चौकाराने आता सामना थोडा आटोक्यात येतो आई एकवीरा कोल्हारेचा. कारण चेंडू येते मात्र 10, धावसंख्या पाहिजे या मॅच मध्ये ती मात्र 25. 10 बॉल 25 म्हणजे निखिल गोमारे यांना विजयाचा जो विश्वास आहे, संदेश जोशी यांना जो विजय समोर दिसत होता. तीन चेंडू झाले, एक चेंडू डॉट होता रोहिदास, एक डॉट त्यानंतर 2 व्हाईट चेंडू देखील होते. धावसंख्या 9 चेंडू मध्ये पाहिजे 25. अजिंक्यचा चेंडू शंकर जागेवरती होते, स्टँड अँड डिलिव्हरचा प्रयत्न होता. चेंडूवरती येणं गरजेचं होतं शंकरला, पण डॉट बॉल आलाय. 8 बॉल पाहिजेत 25. एक खर तर आज या दोन्ही मॅच मध्ये पाहिलं तर धावसंख्या चेस करताना थोड्या अडचणी येत आहेत टीमला. चेसिंग साठी ओळखलं जाणारे मैदान आहे, पण दोन्ही मॅच मध्ये फार अडचणीमध्ये चेस करणारा संघ दिसलाय. आणि शंकरने हा देखील चेंडू डॉट केला. आता 7 चेंडू आणि 25. फक्त एक चेंडू आहे या ओव्हरचा. शंकर हिलाल ज्या कॉन्फिडन्सने मैदानावरती गेला होता असं वाटत होतं 1-2 षटकार तो खेळेल, पण 1-2 डॉट बॉल खेळून सामना आता 7 बॉल आणि 25 पर्यंत आलाय. लास्ट बॉल अजिंक्य पवारचा. शंकरचा फटका हवेत आहे खेळाडू राकेश बिवलकर बॉल पर्यंत. चेंडूने देखील टर्न घेतलाय, तोपर्यंत रनआउट ची विकेट आली शंकर हिलाल इथून बार. ओव्हर संपली आणि 6 बॉल मध्ये धावा पाहिजे 24. चला फिल्डिंग लावून घ्या लगेचच.
सहा चेंडू 24 ची गरज आहे. यानंतर सामना असणार आहे. बघा हा ग्रुप ए च्या दोन मॅचेस होत्या, यानंतर सेकंड राऊंडचा सामना असेल आणि त्यानंतर ग्रुप ए च्याच तिसरी मॅच असणार आहे. धुळेवाडी विपक्ष खाड्याचा पाडा. धुळेवाडी संघ इथे उपस्थित झाला. प्रवीण आपलं स्वागत. खाड्याचा पाडा संघ आपण इथे आला असं तर रिपोर्टिंग करा आणि आलेल्या संघांना विनंती आहे की आपण आपला प्रवेश कन्फर्म करा. सहा चेंडू 24 ची गरज आहे. अजिंक्य ऋषिकेश फिल्डिंग आपण लावून घ्या लगेच. भरपूर उशीर होता या सामन्याला. किमान आम्हाला अपेक्षित होतं की 45 मिनिटामध्ये सामना संपेल, पण अजून एक ओव्हर बाकी आहे, त्यामुळे थोडं 5 मिनिटं उशिराने आपण जातोय. त्यामुळे थोडं घाई करा. 6 बॉल धावा पाहिजे 24. यानंतर सेकंड राऊंडची मॅच होईल आणि त्यानंतर धुळेवाडी विपक्ष खाड्याचा पाडा असा सामना असेल. आज ग्रुप ए आणि ग्रुप सी च्या देखील दोन मॅचेस असणार आहेत, तीन मॅचेस असणार आहेत. सहा बॉल आणि 24 ची गरज आहे. पहिला चेंडू फिरकी गोलंदाज ऋषिकेश. 5 बॉल 24 ची गरज. 5 चेंडू आणि 4 सिक्स पाहिजेत. 5 चेंडू आणि 4 षटकार पाहिजेत आई एकविरा कोल्हारे टीमला. फुलटॉस वरती फटका आला आणि खेळाडू तिथे आहे, म्हणजे एकच धाव मिळेल. आता 4 बॉल 23, चारही षटकार पाहिजेत वाकस टीमला. वाकस टीमच्या विरोधात कोल्हारे टीमला 4 बॉल आणि 23. चला जय गावदेव नेवाळीचे कॅप्टन इथे उपस्थित झालेत. हा सामना जो संघ जिंकेल तो लगेच सेकंड राऊंडची मॅच जय गावदेव नेवाळी टीमच्या विरोधात खेळेल. 4 चेंडू आहेत, 23 ची गरज आहे. प्रत्येक चेंडू सीमापार पाहिजे कोल्हारे टीमला. मागे टाकला ऋषिकेशने, व्हाइट बॉलची फेक आली. 4 बॉल आता धावा पाहिजेत 22. खराब चेंडू होता ऋषिकेशचा, फिरकीच्या नादामध्ये मागच्या बाजूने टाकण्याचा प्रयत्न झाला आणि 1 रनने आता धावा 4 बॉल मध्ये 22. चला यानंतर जे संघ खेळणार आहेत बघा, यानंतर जर ऑन टाइम जर इनिंग कम्प्लीट झाली नाही, कदाचित 2 ओव्हर नंतर तिसऱ्या ओव्हर साठी तुम्हाला एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. पुन्हा व्हाइट बॉल टाकला ऋषिकेश. 4 बॉल आणि 21 ची गरज आहे. लगातार 2 व्हाइट चेंडू टाकलेत आणि 4 बॉल मध्ये 21 पाहिजेत. आई एकविरा कोल्हारे टीम साठी एकही खेळाडूने षटकार ठोकला नाही, किमान तो षटकार आकाशकडून येण्याची अपेक्षा आहे. पण तिथे देखील ऋषिकेशचा हा चेंडू, भरपूर दूरवरून चेंडू आतमध्ये टर्न केला ऋषिकेशने. सामना 3 बॉल 21. थोडी अपेक्षा निखिल गोमार यांना आहे की कदाचित सामना फिरू शकतो. ऋषिकेशचा हा चेंडू, 2 चेंडू बाकी आणि 21 ची गरज. दोन बॉल आणि 21 ची गरज आहे. ऋषिकेश मोरेची ओव्हर. आकाशचा फटका हवेत आहे. खेळाडू थोडे मागे, एकच चेंडू. गरज आहे 20 धावांची. 41 ची गरज होती आणि 21 पर्यंत पोहोचला आई एकविरा कोल्हारे. शेवटचा बॉल ऋषिकेश कडून, सामना इथून कंप्लीट होईल आणि विकेट आली ऋषिकेशच्या खात्यात. सामना जिंकला आहे तो चिंतामणी रन वाकस टीमने. अभिनंदन टीम वाकस. आणि यानंतर होणारा लगेच सामना असेल तो मात्र चिंतामणी इलेव्हन वाकस वर्सेस जय गावदेव नेवाली. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या. माजी सदस्य सुनीलजी भागी साहेब. साहेब थांबा, आपल्या हस्ते एक ट्रॉफी आपल्याला द्यायची आहे. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय ज्याने दमदार बॅटिंग केली, संघाला 40 पर्यंत पोहोचवलं आणि लास्ट ओव्हर मध्ये विकेट देखील कमावली, तो ऋषिकेश मोरे ठरला या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच.
चला चला वाकस संघ ऋषिकेश आपण प्लेअर ऑफ द मॅच घेण्यासाठी या आणि जय गावदेव नेवाळी आणि चिंतामणी इलेवन वाकस या दोन टीम मध्ये टॉस केला जाईल. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. खर तर पहिल्या दिवशी 10 मॅचेस आहेत, 2 मॅच झाल्यात आणि अजून 8 मॅच आहेत, त्यामुळे लगेचच वाकस टीमला रिक्वेस्ट आहे अजिंक्य आपल्या टीमचा कॅप्टन पाठवा. आणि प्लेअर ऑफ द मॅच ठरला ऋषिकेश मोरे. ऋषिकेशने बॅटिंग केली, अन्यथा धावा होणं वाकस संघासाठी फार कठीण होतं, त्यामुळे ऋषिकेशला आपण प्लेअर ऑफ द मॅच देऊ. सुनीलजी भागीत ग्रामपंचायत वाकसचे माजी सदस्य यांच्या हस्ते आपण ट्रॉफी देऊ. कॅमेरामॅन आपण स्टेजकडे कव्हर करा. पण ऋषिकेश मॅन ऑफ द मॅच डेडिकेट करतात, जितेशसाठी टाळा होऊन जाऊ द्या. एक ओव्हर त्याने टाकली, 2 विकेट कमावल्या आणि त्यालाही मॅन ऑफ द मॅच डेडिकेट करतात जितेशला. इथून सुनीलजी भागीत यांच्या शुभेच्छा देतो आपण ट्रॉफी. चिंतामणी इलेव्हन वाकस टीमचे सर्वे सर्वा धर्माप्पा शेळके या ठिकाणी उपस्थित झालेत. धर्माप्पांना विनंती करेल की आपण मंचावरती यावं आणि प्लेअर ऑफ द मॅच ची ट्रॉफी इथून जितेशला आपण देतोय. चला यानंतर कॅप्टन रोहित शिनारे आपण टॉस साठी या. लगेच आपण टॉस करू सेकंड राऊंडच्या पहिल्या सामन्याचा.